तर हे बघा मी अशा प्रकारे जी घटस्थापना आहे ती केलेली आहे पहिल्या दिवशी नागलीच्या पानांचा हार घातलेला आणि आता दुसऱ्या दिवसापासून मग फुलांचा हार घालायला सुरुवात करणार आहे हॅलो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर सोनल आणि मी आहे सोनल तर आज आहे तिसरी माळ आणि आजचा रंग आहे निळा आणि नऊ दिवसांमध्ये आपण नवदुर्गेची पूजा करतो तर आजच्या दिवशी चंद्रघाटा मातेची जी आहे ती पूजा केली जाती आणि नैवेद्यामध्ये दूध दाखवलं जातं तर हे बघा मी पण ब्ल्यू कलरची जी आहे ती साडी घातलेली आहे आणि आता माझी घरातली सर्व कामं आवरून झालेली आहे म्हणजे क्लिनिंग वगैरे त्याच्यानंतर आता सोहम गेलेला आहे स्कूलमध्ये आणि मला आता बनवायची आहे घटाला माळ आणि थोडी रांगोळी वगैरे काढायची आहे तर ते मी आता काढून घेते आणि सोहम स्कूलमधून येईपर्यंत माझी जी बाकीची घरातली कामं आहे ती करून घेते म्हणजे तो स्कूलमधनं आल्यानंतर त्याला वेळ देता येतो नाहीतर मम्मी माझ्या कामांमध्ये बिझी असते आणि मग तो स्कूलमधनं आल्यानंतर त्याला सांगायचं असतं की आज काय शिकवलं काय नाही आज काय काय केलं स्कूलमध्ये आणि मग मी माझ्या कामांमध्ये मा असली तर का मग त्याची थोडीफार चिडचिड होते त्याच्यामुळे तो यायच्या अगोदर माझी किचनमधली मा सर्व कामं झाली का मग त्याच्यासोबत त्याच्या स्कूलमधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ऐकता येतात मला चला तर मग आता माझ्या कामांना मी सुरुवात करते तर आता माझी रांगोळी वगैरे काढून झालेली आहे मी अशी मस्त कलरफुल रांगोळी काढलेली आहे इथे लक्ष्मीची पावलं काढलेली आहे आणि आता हार बनवते आणि त्याच्यानंतर मग आरती करते आणि हे बघा मी पोर्च मध्ये ही रांगोळी काढलेली आहे फार काही मोठी रांगोळी काढली नाही अगदी दोन तीन फुलं आणि सिंपल रांगोळी काढली तर आता माझी रांगोळी वगैरे का सर्व काढून झालेला आहे सर्वात अगोदर मी आता घाटाला ता पाणी टाकते कारण रोज घाटाला थोडं थोडं जे आहे ते पाणी टाकायचं असतं म्हणजे आपण जे धान्य टाकलेलं आहे माग घाटाच्या खाली ते उपतं लवकर त्याच्यामुळे रोज थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे सोहमला स्कूलमध्ये सोडवायला गेलेले होते तर येताना फुलंही घेऊन आलेले आणि रोजची रोज फुलं आणले की मग अशी फ्रेश फुलं भेटतात आणि मस्त मग फ्रेश फुलांची माळ बनवता येते आणि इतक्या फुलांमध्ये आरामशीर दोन माळी होतात म्हणजे घाटाला एक माळ होऊन जाते आणि देवीच्या फोटोला एक माळ होते आणि फुलं पण एकदम छान भेटलेली होती ऑरेंज कलर त्याच्यानंतर यल्लो कलरची झेंडूची फुलं आणि काही छोटी फुलं होती आणि त्यात दोन शेवंतीची फुलं एकदम मस्त अशी व्हाईट कलरची होती आणि घाटाला जे आहे पहिल्या दिवशी नागलीची माळ घालतात दुसऱ्या दिवशी यांनी सोहमला जेव्हा हे सोडवायला गेले होते तेव्हाच गे घेऊन आलेले फुलं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसाची माळ घातलेली होती आणि आता मी तिसऱ्या दिवसाची माळ करत आहे आणि ह्या ज्या माळी असतात घाटाला घातल्यानंतर ह्या रोजची रोज काही काढायच्या नसतात म्हणजे दुसऱ्या दिवसापासून माळ घालायला सुरुवात केली दस जे रोच जे की दसऱ्याच्या दिवशी जेव्हा आपण घट हलवतो त्याच दिवशी ह्या माळ काढतात मध्ये ह्या माळी काढायच्या नसतात रोजची रोज म्हणजे नऊ दिवसाच्या नऊ माळी ह्या तशाच घाटावर ठेवायच्या असतात आणि फार मोठीही मी माळ करत नाही कारण की फोटोमध्ये देवीच्या फोटोमध्ये देवी फोटो आणि घाटामध्ये जास्त काही अंतर नाही त्याच्यामुळे छोटीशी माळ केली तरी होऊन जातं आणि एका वाट्याच्या फुलांमध्ये आरामशीर माझ्या दोन माळी होतात आणि फुलं रोजची रोज आणली की अगदी फ्रेश आणि व्यवस्थित भेटतात त्याच्यामुळे मग रोजची रोजच मी फुलं आणते एकदम काही फुलं आणून ठेवत नाही एकदम जर फुलं आणून ठेवली तर ती कशी थोडीशी सुकून जातात आणि मग इतकी फ्रेश राहत नाही आणि कधी कधी मग फ्रेश फुलंही भेटत नाही आता माझी माळ वगैरे जी आहे ती बनवून झालेली आहे मग फोटोला ले ले मी अगोदरच्या दिवशी जे फुलं वगैरे काय वाहिलेले होते ते काढून घेते आणि फक्त इथे मी फोटोची माळ काढत आहे आणि ऑलरेडी माळ आटकवण्यासाठी फोटोला जागा आहे त्याच्यामुळे माळ वगैरे जे आहे ते एकदम व्यवस्थित घालता येते फोटोला फोटोला जर माळ आटकवायला जागा नसेल तर मग माळ घालायला प्रॉब्लेम होतो पण ऑलरेडी इथे जागा असल्यामुळे एकदम व्यवस्थित मला हार जो आहे तो घालता येतो अगोदरचा जो हार होता म्हणजे अगोदरच्या दिवसाचा तो मी काढून घेतला त्याच्यानंतर आता दुसरा हार घातला आणि या शेवंतीची दोन फुलं भेटलेली होती मग एक देवीच्या फोटोला मी वाहिली आणि दुसरं फुल जे आहे ते घाटावर ठेवलं आणि मस्त असं व्हाईट कलरचं शेवंतीचं फूल होतं इतकं सुंदर दिसत होतं ना ते आता दुसरी माळ जी आहे ती मी घाटाला घाल आट घालून घेते आणि घाटाभोवती ती व्यवस्थित फिरवून घेते म्हणजे ती घाटाच्या ज्या नारळ आहे त्या नारळाला व्यवस्थित राहील खाली पडणार वगैरे नाही आणि हे दुसरं फूल आहे शेवंतीचं हे मी आता मस्तपैकी घाटावर जे नारळ ठेवलेलं आहे त्याच्यावर ठेवलं आणि काही काही छोटी झेंडूची फुलं होती म्हणजे काही मोठी होती काही छोटी होती मग जी छोटी फुलं होती तिथे जे देव वगैरे बसवलेले आहेत घटी त्यांना मी वाहिली त्याच्यानंतर गणपती बाप्पा दिव्यालाही मी एक फूल वाहिलं आणि बाकीचं जे एक फूल उरलेलं होतं मग ते घंटी ठेवलेली आहे तिथे वाहिलं आणि आता माझी फारांची जी म्हणजे माळ वगैरे घालायचं होतं ते सर्व काम झालं आहे त्याच्यानंतर मी आता सर्वात अगोदर देवीला हळदी कुंकू लावून घेते आणि तसंच बाकीचे जे देव आहेत त्यांनाही हळदी कुंकू लावते त्याच्यानंतर घटाला हळदी कुंकू वाहणारे आणि मग मला आरती करायची आहे इथे मी ऑलरेडी अगोदर रांगोळी काढून घेतलेली आणि त्याच्यानंतर मग जी बाकीची पूजा आहे ती केली आणि आता हे सर्व झाल्यानंतर माझी फक्त आता आरती बाकी आहे आरती झाल्यानंतर मग देवघरातलं जे देवपूजेचं काम आहे ते पूर्ण होऊन जाईल आणि मग बाकीच्या कामांना माझी सुरुवात होईल आणि रोजची रोज हळदी मी सकाळ संध्याकाळ वाहत असते म्हणजे जेव्हा सकाळी हार वगैरे घालून घाटाला पाणी वगैरे वाह घालते मी तेव्हा हळदी कुंकू लावते आणि संध्याकाळी परत आरतीच्या वेळेस लावते चला तर मग आता हा छोटासा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय